करुणानगर ते शिराळा जो रोड सुरू आहे, या रोडवर साऊर ते रामा मार्गावरील बाजू भरण्याचे काम निकृष्ट। बाजू भरण्यासाठी मातीयुक्त मुरुमाचा वापर। साऊर ते रामा या रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याच्या दोन्ही बाजू भरण्याकरिता मुरुमाऐवजी माती मिश्रित साहित्य टाकले जात असल्याचा प्रकार दिसून येतो। याबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे। या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे। कंत्राटदाराच्या वतीने रस्त्याच्या बाजूला माती मिश्रित मुरुम आणून टाकल्या जात असल्याचे दिसून येते। या मुरुमामध्ये 30% वर माती असल्याचा आरोप माजी सरपंच अभय बोंडे यांनी केला आहे। निकृष्ट कामामुळे सदर रस्ता खराब होण्याची दाट शक्यता आहे। याची दखल घेऊन प्रशासनाने तत्काळ संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून हा प्रकार थांबवावा, तसेच चांगला मुरुम टाकण्यासाठी आदेश द्यावा अशी मागणी होत आहे। संतोष शेंडे, अन्नाई टीव्ही, टाकरखेडा, संभू। आपल्या तरी बिल्डिंगचं मटेरियल इथे वापरल्या चाललेलं आहे, प्लस माती, असा हा मुरुम। याच्यासोबत हा खरा मुरुम आहे जो साईड भरण्यासाठी अजून आहे त्यांच्या, जो तो सुद्धा दाखवतो। आणि अशी पूर्ण लाईनच एक साईडनी। हा बघा भ्रष्टाचाराचा एक अजून नमुना। हे बघा हा मुरुम एस्टिमेट मध्ये साइड भरायला मुरुम आहे। आणि हे बघा अक्षरशः माती। या मातीने साइड्स भरले चाललेले आहे। प्रत्येक त्यांचं गंजी मी तुम्हाला दाखवतो आहे, एक 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 करून। एका साईडने मुरुम टाकलेला आहे आणि एका साईडने हा मातीयुक्त काय आहे मलाही कळूनार आलं आहे काय आहे तर। पहा, ही मातीच आहे, माती प्लस। जवळून दाखवतो तुम्हाला, म्हणजे हे टोटल माती टाकल्या चालली गेली। पूर्णानगर ते शिराळा माननीय पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी हा विकासात्मक पाऊल म्हणून कुठेतरी हा रोड डेव्हलपमेंटसाठी केलेला। माझ्या माहितीनुसार माननीय खंडेलवाल याचे कॉन्ट्रॅक्टर आहे आणि मी 2 दिवसा अगोदरी यांनी समोर माती टाकलेली आहे अक्षरशः। तुम्हाला याचा नमुना म्हणून मी दाखवतो आहे। हे बघा, हा पहिला गंज आहे आणि हे पूर्ण मुरुम म्हणतात, म्हणते हे मातीचे आहे, पूर्ण माती। हा भ्रष्टाचाराचा नमुना या रोडवर। ही अशी एकच गंजी नाही आहे, मी पूर्ण तुम्हाला दाखवत आहे, तुम्ही पहा या व्हिडिओत। दुसरा गंज आहे, याच्यात सुद्धा माती आहे। ही माती आहे, हे पूर्ण माती आहे, हे म्हणतात की मुरुम आहे। हे बघा, हे माती, ही अक्षरशः काळी माती आहे। आणि समोर तर यांनी जे बिल्डिंग्स आहे पडलेले, जे शेतात बिल्डिंग्स पडलेले होते, मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, यांनी म्हणजे भ्रष्टाचार करावा तर कसा, हे या रोडवर तुमच्या लक्षात येते। हे बघा, हे सर्व माती, काळी माती टाकलेली आहे। हे मुरुम आहे म्हणते हा। आणि ह्या अशी प्रत्येक लाईन्स, हा चौबाजूनी दाखव म्हणजे शासनाच्या लक्षात आलं पाहिजे। सर्व इकडचं दाखव, माजी सरपंच साऊर या नात्यानं
कुठेतरी मला हे पाहताना वाईट वाटत होतं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला। मित्रहो, ही खरी वास्तुस्थिती आहे। जर या रोडवर असा भ्रष्टाचार असेल तर तुम्ही विचार करा की काय करायचं।